नमस्कार बालमित्रांनो गणेश सपकाळ या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत सुट्टीच्या दिवसात या कवितेचे स्वाध्याय स्पष्टीकरण पान नंबर एकावन्न आहे प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते तर उत्तर असं आहे सुट्टीच्या दिवसात कवीला आकाशात उडावेसे वाटते दुसरा प्रश्न बघा सुट्टीच्या दिवसात कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते सुट्टीच्या दिवशी काय आहे इंद्रधनुच्या घसरगुंडीवर काय आहे खाली वर आणि वर खाली व्हावेसे वाटते तिसरा प्रश्न बघा सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते तर सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत होते बघा खालील शब्दांपुढे कवसातील योग्य शब्द तुम्हाला लिहायचा आहे बघा पुढं आहे उदाहरणार्थ घमघमणारा काय आहे वास आहे पुढं त्यांनी दिलेलं आहे पंख पाणी नंतर आहे पक्षी आणि काय आहे वारा तर आपल्याला काय करायचं आहे त्या शब्दापुढे योग्य शब्द काय करायचा आहे लिहायचं आहे तर खळखळणारे काय असतं खळखळणारं पाणी फडफडणारे पंख किलबिलणारे पक्षी आणि घोंगावणारा वारा बघा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो बघा पुन्हा एकदा वाचतो मी खोडकर उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो म्हणजे काय आहे उन्हातली अंगाला विलगे माळावरचा उन्हाट वारा पुढचं बघा समुद्रातून पोहून जावे उंच उंच पर्वत चढून जावे वाटे पहू साती सागर गगन चुंबी ओलांडू पर्वत बरोबर आहे की नाही पुढचं बघा वाक्य सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे म्हणजे काय सुटे भान काळाचे सगळे सुट्टी मध्ये कसे काय येते प्रश्न चौथा बघा चालू वर्षाचे कॅलेंडर घ्यायचं आपण शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत ते शोधायच्या प्रत्येक सुट्टीचे कारण पाहायचं आणि खालील तक्ता काय काय आहे वहीमध्ये आखून घ्यायचा महिना आहे साप्ताहिक सुट्टी आहे राष्ट्रीय सणांची सुट्टी आहे धार्मिक कारणांसाठी सुट्टी आहे उदाहरणार्थ रमजान ईद पोळा जून रविवार राष्ट्रीय सण कोणता बघा याच्यामध्ये जे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळं कळते कॅलेंडरमध्ये सुट्ट्यांच्या दिवसांच्या तारखांचा काय असतो रंग लाल असतो आणि त्यामुळे काय आहे सुट्टी पटकन कळते हा वरचा जो तक्ता आहे तुम्ही आखायचा आहे आणि स्वतः त्याचं उत्तरं तुम्हाला शोधायची आहे मी ह्या खालचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगतो पुढं बघा रविवारशिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत ही धार्मिक कारणांच्या सुट्ट्या किती जास्त आहेत बघा राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांपेक्षा धार्मिक कारणांच्या सुट्ट्या जास्त आहेत धार्मिक कारणांच्या सुट्ट्या तीनने जास्त आहे बघा शाळा सुरू झाल्यावर शाळा सुरू झाल्यापासून दिवाळीची सुट्टी लागेपर्यंतच्या एकूण सुट्ट्यांचा आकडा लिहा तुम्हाला हा उपक्रम स्वतः करायचा आहे कॅलेंडर घ्यायचं आणि शाळा सुरू झाल्यापासून दिवाळीच्या सुट्ट्या किती आहे त्या आकडा काय करायचा आहे तुम्ही लिहायचा आहे पुढं बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठी माणसे करू देत नाही अशा गोष्टींची यादी करा ह्या देखील प्रश्नांचं उत्तर तुम्हीच द्यायचं आहे कारण कोणत्या गोष्टी नाकारतात पालक त्याची यादी तुम्ही करायची आहे अशा पद्धतीने हा स्वाध्याय इथं पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या धड्यामागे पुढच्या स्वाध्यायामागे सुरू करण्याआधी आपण मागचा ए बावन वरचा आपण स्वाध्याय बघणार आहोत तर थोडे स्वाध्याय राहिलेले आहेत बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी माणसे तुम्हाला काय करावे असे सांगतात पण तुम्हाला करावंशी वाटत नाही अशा कामांची यादी करायची आहे प्रश्न सातव्यामध्ये बघा सारखे अक्षरे एकमेकांना जोडून येणारे जोडाक्षर शब्द लिहा जसे सुट्टी तर कसं येईल तुम्हाला तर उत्तर कसं येईल सुट्टीमध्ये अजून येईल कट्टी बट्टी किल्ला बिल्ला बत्ती हत्ती भट्टी कट्टी विठ्ठल बक्कल असे अनेक शब्द तुम्हाला करता येतील त्यानंतर आठवा प्रश्न आहे इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खेळतानाचे चित्र काढावं रंगवायचं हे तुम्हालाच करायचं आहे प्रश्न नववा बघा खाली दिलेल्या फळांचा पदार्थांचा वास घ्या व वा खा त्या वासातील व वा चवीतील वेगळेपण समजून घ्या आता केळी कशी लागते सुगंध घ्यायचा वास घ्यायचा आणि खायचा आणि त्याचं काय आहे समजून घ्यायचं म्हणजे असे प्रत्येक फळं तुम्ही खायचे आहेत भाजी खायची आहेत पाला खायचा आहेत शेंगदाणे खायचे आहेत त्याची चव तुम्हाला लिहायची आहे पुढं बघा योगेश रहीम संध्या रोहन अर्पणा दिना या मुलींना सुट्टी आवडत नाही सुट्टी असली की योगेशला घरून बाबांना दुकानात डबा पोचवा लागतो म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही इतर मुलांना सुट्टी का आवडत नसेल हे याचा देखील विचार करा आणि प्रत्येक मुलांच्या नावडीची तुम्हाला वाटणारे कारण तुम्ही स्वतः लिहायचं आहे अशा पद्धतीचे स्वाध्याय आहेत पुढचं आम्ही आमचे अनुभव लिहितो हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहेत नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद नुवंदे मातरम